एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येत आहे, काय पहिली प्रतिक्रिया तुमची असेल? या घटनेमध्ये जे काय ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदूक इसवून स्वतःच खुदकुशी केली, पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला, अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात. अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही. या घटनेला महिने उलटले आणि आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पत्ता नाही. आता योगायोगानं या शाळेचे संचालक मंडळ हा आरएसएस आणि बीजेपीचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. आपल्याला संशय वाटत आहे या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल? बिलकुल, तुम्हाला एक स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यात ही बदलापूरची घटना झाली त्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे, तिथं मोठ्या प्रमाणात अशा घटना होतात. महाराष्ट्रामध्ये लहान मुली आणि महिला आता सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. आपल्या नागपूर शहरामध्ये पार्टीमध्ये या पद्धतीची घटना झाली, लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असं चित्र आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे. काय केलं पाहिजे ही भूमिका आहे, कोणालाही वाचवायचं काही कारण नाही. तर सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे? या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही. त्याला एन्काउंटर झालं की खुदकुशी झाली की काय झालं याच्यावरती अजूनही वस्तुस्थिती पुढे येत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही. हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून माननीय न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेस पार्टीची आहे. काही नाही, याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठेही नाही. त्यांना आमचा आरोप अनेकदा राहिलेला आहे. ती वस्तू जशी आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे. ते काय काय ऑर्डर देतात, काय काय करतात, त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही. पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही. आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. अशा घटनेमध्ये न्यायालयीन चौकशी होते, पण आज आम्ही मागणी करतोय की माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी, जेणेकरून एकही आरोपी सुटू नये. कारण या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू. हिंदी.